तुमचा गावाकडचा माणूस तुमच्या आईने जेव्हा तोंडावरून हात फिरवला त्यावेळेस एकदम आम्हाच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला होता तुमच्या आई वडिलांबद्दल. म्हणजे तुमच्या ह्या सक्सेस माझं खरं तर आई वडिलांचा खूप मोठा आदर आहे. काय समजू शंभर टक्के कारण आई वडील नसते तर मी नसतो. शंभर दिवस आलो तुम्ही त्या घरामध्ये होता एवढं सगळं शेड्यूल तुमचं जिम वगैरे होता आणि तिथे गेल्यानंतर सगळं शेड्यूल तुमचं चेंज होत काय म्हणजे एक्झॅक्टली आपल्या सगळ्या लोकांना आवडेल की तुम्ही म्हणजे काय कसे दिवस काढले तिथे किंवा आपला गावाला जिंकला तर आता हे ट्रॉफी तुमच्या हातामध्ये आलेले जबाबदारी अजून वाढलेली आहे. काय सांगू शकता अजून तुमचं फ्युचर टार्गेट काय असेल? सुशांत युट्यूब चॅनल सुशांत मोरे ब्लॉग थँक्यू तू इथे आलास माझा इंटरव्ह्यू घेतला विशाल दादा आपल्यासोबत. काल विशाल दादा मुंबई मधून इकडे आलेले दादा सकाळी गावाकडे आलेले. काल विशाल दादा बिग बॉस सीझन 3 विनर झालेले. विशाल दादा काय सांगू शकाल तुमच्या या सगळ्या मुंबई बद्दल? एकदम म्हणजे आपल्या गावासाठी सगळ्या तालुक्यासाठी महाराष्ट्रातली एक जबरदस्त मुंबई. काय सांगू शकाल तुम्ही? खूप भारी वाटते की जी ट्रॉफी मिळाली तर या ट्रॉफीचा जो ग्लो माझ्या चेहऱ्यात दिसतोय मग त्याने फक्त माझ्या मातीतल्या माणसांमुळे माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांमुळे हे शक्य झालं. त्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं. तरी ट्रॉफी माझी नाही ही ट्रॉफी जरा सगळ्यांसाठी मी डेडिकेट करतो की तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो पहिल्यापासूनच की काय शपथ सांगतो तुम्ही आहे म्हणून मी आहे. तर महाराष्ट्राच्या सगळ्या रसिक प्रेक्षक बापांना खूप खूप मनापासून मी त्यांचा आभार मानेन. खूप भारी वाटतंय ही मुवमेंट शेअर करताना किंवा कालची ट्रॉफी वरती हात उचलला माझा एवढंच वाटलं की मी नाही जिंकलो सगळे विशालियन्स जिंकले सगळे जे माझ्या प्रेम करणारे सगळे जिंकले. सो आय एम व्हेरी हॅपी. काय सांगू शकाल तुमचा गावाकडचा पण तुमच्या आईने जेव्हा तुमच्या हात तोंडावरून हात फिरवला त्यावेळेस एकदम आम्हाच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला होता तुमच्या आई वडिलांबद्दल. म्हणजे तुमच्या ह्या सक्सेस माझं खरं तर आई वडिलांचा खूप मोठा आदर आहे. काय सांगू शकता तुमच्या आई वडील? शंभर टक्के कारण आई वडील नसते तर मी नसतो पहिली गोष्ट. आणि येस माझ्या माने माझ्या पप्पांनी खूप सपोर्ट केलाय इंडस्ट्रीत यायचं म्हणजे एक तर आपल्या गावाकडे थोडे कशाला जायचं पण त्यांनी जो सपोर्ट केला म्हणून या गोष्टी शक्य झाल्या म्हणून ते पाऊल टाकले. आणि पहिलं पाऊल टाकल्यानंतर तो सपोर्ट जो त्यावेळी होता तो सपोर्ट मी बिग बॉसच्या घरात पहिलं पाऊल टाकेपर्यंत होता. तर येस मा आणि पप्पांशिवाय अवघड होत्या गोष्टी म्हणजे अशक्य होत्या. सो त्यांच्यासाठी कमी बोलेल तेवढे शब्द कमी. सो त्यांना मी थँक्यू म्हणेन तुमच्यावर. सगळा विषय झाला आई वडिलांनंतर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः तुमच्यावरती होती. गेले कित्येक दिवस म्हणजे 100 दिवस आलो तुम्ही त्या घरामध्ये होता एवढं सगळं शेड्यूल तुमचं जिम वगैरे होता आणि तिथे गेल्यानंतर सगळं शेड्यूल तुमचं चेंज होत. काय म्हणजे एक्झॅक्टली आपल्या सगळ्या लोकांना आवडेल की तुम्ही म्हणजे काय कसे दिवस काढले तिथे? काय नाही खरं तर ते बिग बॉसचं घर मी माझं घर म्हणूनच बघितलं त्यामुळे काही अवघड नाही गेलं. पहिल्या दिवशी गेलो पहिल्या नंबरवर पाठी लागली त्याचवेळी ठरवलं की आपल्याला एक नंबरवर पाठी लागले एक नंबर म्हणूनच बाहेर निघायचं. त्याचप्रमाणे तयारी चालू होती. मी एकट्या म्हणून लढत नव्हतो. मी परत तेच म्हणतोय महाराष्ट्राचे सगळे रसिक प्रेक्षक माझ्या जे माझ्यावर होते त्यांचं स्वप्न घेऊन मी हे लढत होतो त्यामुळे अवघड नाही वाटलं. बऱ्याच गोष्टींना त्रास होतोच तुम्ही बघितलंच असेल पण यस त्रास झाला पाहिजे त्याचवेळी माणूस आम्ही उठून त्याच सेवाने सगळ्या गोष्टी करू शकतो. तर हे मोटिवेशन सगळे तुम्ही आहात. तर तुमच्या मोटिवेशन असल्यामुळे मी बिग बॉसचे 100 दिवस एवढे भारी गेले कधी गेले समजले. आणि 100 दिवशी बाहेर निघता तेवढंच वाईट वाटलं कारण ते घरी सोडलं कारण ते नातं त्या घराशी सोडलं होतं. आय एम व्हेरी. त्याचबरोबर तुमचे जे सुटकी होते फायनल पर्यंत इतके दिवस तुम्ही सोबत काढले त्यानंतर शेवटी असं वाटतं की आपला पण हा मित्र आहे. काय सांगू शकाल त्यांच्या ह्या सर्व तुमच्या मित्रांबद्दल? सगळे होते पाच तुम्ही पाच राहिला नंतर दोघे राहिला महेश सरांनी सुद्धा तुमचा हात घेतला सर फायनल म्हणले की मीच विनर आहे त्यावेळेस दोघे जरा स्तब्ध झाला आणि नंतर तुमचा हात वरती केल्यानंतर आम्हा सगळ्यांना सुद्धा जीवाजीव आला की बाबा आपला गाव आला जिंकला. त्यामुळे त्याच्याबद्दल त्या मुवमेंट मध्ये तुमची काय म्हणजे काय पाठवली होती? त्यावेळी मी पहिल्यांदा मी 5 जणांबद्दल नाही म्हणणार सगळ्या 16 जणांपर्यंत सगळ्या जे 16 कंटेस्टंट होते त्यांच्याबद्दल बोलेल की ते लोक होते म्हणून विशाल लेखम वेगळा दिसला विशाल लेखम खरा दिसला. त्या म्हणजे त्यांचाही तेवढाच वाटा यासाठी कारण आता जी 5 बोट महत्वाची असतात तशी बिग बॉसच्या घरात 16 जण 17 जण तेवढेच महत्वाचे. सो येस एक फुल टीम म्हणून आम्ही काम केलं आणि सगळेच छान खेळलं.
आणि आज लास्टची मुवमेंट खूप भारीच होती, कारण 100 दिवस एक जे स्वप्न बघितलं होतं, जे स्वप्न जेव्हा पूर्ण होतं त्यावेळेस आनंद होतो. आणि माझ्या एकट्याचं स्वप्न नव्हतं, म्हणजे महाराष्ट्राचं स्वप्न होतं पूर्ण केलं. सो खूप खुश. त्याचबरोबर सर, आता सगळं झालं, वोटिंगची वेळ आली, त्यावेळेस आपल्या सगळ्या गावातल्या लोकांनी स्वतः प्रतिनिधित्व करून पूर्ण तालुका असेल किंवा आपल्या पण जे कृषी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतः गावातल्या लोकांनी आपली जबाबदारी पूर्ण केली, सगळ्यांपर्यंत तुमचा विषय पोहोचवला, वोटिंग करायला लागला, त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? मी त्यांना हेच म्हणेन की त्यांनी मला त्यांच्यातलं बघितलं होतं. माणूस आपल्या घरातला व्यक्ती जर का तिथं लढतोय, राय शपथ आहेच विषय, सगळेजण तेवढी साथ देऊन तेवढ्या तळमळीनं, म्हणजे जीव तोडून सगळ्यांनी खरंच खूप मेहनत केली घ्यायची, आणि त्याचं सार्थक कधी झालं, ज्यावेळी देवी दाखवला माझा गाव वाला तिला परिसर, माझं गाव दिसत होतं सगळं टीव्हीवरती, अख्खं महाराष्ट्र बघत होतं, त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न झाला, माझे मित्र दिसत होते. सो या सगळ्या गोष्टी बघून आणि मी बाहेर आल्यानंतर मोबाईलवरती बघितलं की प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस तेवढाच प्रयत्न करत होता, तर ती आय थिंक मी त्यांचाच एक भाग आहे असं म्हणेन, आणि त्यांचं हे ऋण मी कधी फेडू शकणार नाही, की असंच प्रेम मला त्यांच्याकडून कायम इथून पुढे यावं. सो यस, असाच प्रेमाचा वर्षाव ठेवा, असंच प्रेम. आता सर फायनल क्वेश्चन असेल, जास्त वेळ मी नाही, कारण की मला पण माहित आहे बाजूला अजून भरपूर लोक थांबले. सर आता हे ट्रॉफी तुमच्या हातामध्ये आलेली आहे, जबाबदारी अजून वाढलेली आहे, काय सांगू शकता अजून तुमचं फ्युचर टार्गेट काय असेल? तू जसा बोललास, जबाबदारी खरंच 1000 पटीने, एखाद्या माणसाला काहीतरी मिळतं, एक अचीवमेंट करतो ना, त्यावेळी त्याची जबाबदारी अजून जास्त पटीने वाढतं, आणि ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार करणं ते अजून त्यापेक्षा अवघड असतं. तरीच पण हे प्रेम जर का असंच मिळत राहणार असेल, मी लास्ट इंटरव्ह्यूला पण तेच बोललो, तर इथून पुढचं माझा संपूर्ण जर्नी संपूर्ण प्रेक्षकांसाठी, माझ्या प्रेक्षक माझ्या बाबांसाठी, आणि माझा 100% तोच प्रयत्न असेल की पोट भरून त्यांना एंटरटेनमेंट कसं करता येईल सगळ्या गोष्टीतून, तोच छोटासा प्रयत्न असेल, आणि बघूया आता पुढचे प्लॅनिंग कसे काय आहेत. आता चांगल्या चांगल्या गोष्टी येतील, चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या समोर मी प्रेझेंट करा. थँक्यू सर. तर सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून त्यांचा मूल्यवान वेळ, खूप लोक इथे येते, बाजूला भरपूर लोक थांबलेले, त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सर रामकृष्ण. सुशांत तुझ्या युट्यूब चॅनलला सुशांत बोरे ब्लॉग, थँक्यू, तू इथे आलास, माझा इंटरव्ह्यू घेतला, आणि हीच अशीच बोलण्या फुलाची बाकी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मिळालं. सो ही ट्रॉफी आपल्याकडे आली आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे आम्ही सगळे जिंकले, आपण सगळे विशालदायक नाही, तर सगळ्यांची मेहनत त्या ठिकाणी कामाला आलेली. सगळ्या मित्रांनो, दादांना सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू दादा. ज्योती माझ्या नावाने. चालेल.